प्रेक्षक हो, हीच आहे जिल्हा परिषदेने 7.5 लाख रुपये खर्चून बांधलेली विहीर। जलयुक्त शिवारामधून या विहिरीला 7.5 लाख रुपये मंजूर केले होते। ठेकेदाराने 10% कमी दराने याची कामं घेतली होती आणि हे काम 2017-18 या वित्तीय वर्षामध्ये मंजूर झालं होतं। नोव्हेंबर 2018 याची वर्क ऑर्डर दिली होती आणि 2018 पासून आत्तापर्यंत ह्या विहिरीची अवस्था तुम्ही बघा, म्हणजे ती विहीर आहे तशाच अवस्थेमध्ये आहे। पावसाळा आता सुरू झाला आहे म्हणून त्यामध्ये पाणी साचलेलं आहे, मात्र बांधकाम काही पूर्ण झालेलं नाही। हे जर बांधकाम पूर्ण झालं असतं आणि विहीर जर चांगल्या परिस्थितीमध्ये जर असती तर राहीबाई किनर ही महिला उद्ध्वस्त झाली नसती। आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या एकाही कर्मचाऱ्याने या विहिरीला भेट दिलेली नाही। ठेकेदारांनी नेमकं काय केलंय तेही त्यांना माहीत नाही आहे। याची किती बिलं निघाली आहेत या संदर्भात ते काही सांगू शकत नाही आहेत। आणि जवळजवळ 55 समितीचे जे कर्मचारी आहेत, प्रदीप कुलकर्णी, या कुलकर्णी महाशयांनी अजून या भागाला भेट दिलेली नाही। एवढं मोठं प्रकरण घडल्यानंतर, म्हणजे 19 मेला राहीबाई किनर यांचा अपघात झाल्यानंतर, त्या उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याच्या बातम्या वृत्तपत्रामधून आल्या, चॅनलमधून आल्या, मशाल चॅनलनी या प्रकरणाला वाचा फोडली आणि तरीसुद्धा कुठल्याही पंचायत समितीच्या अधिकाऱ्याने या विहिरीला भेट दिलेली नाही। ही विहीर पूर्ण व्हावी यासाठी प्रयत्न केलेले नाहीत, किंवा त्या बाईला काही मदत मिळावी किंवा तिला उपचार मिळावेत अशा दृष्टीने ही काही प्रयत्न केलेले नाहीत। जलयुक्त शिवाराची जी कामं कशी झालेत याचं उत्तम उदाहरण ही नवापाड्याची विहीर आहे। 2018 पासून 2020 पर्यंत, म्हणजे आज 11 जून 2020 आहे, मी या गावामध्ये, तुम्ही आजूबाजूला जर बघितलं तर हे गाव पूर्णतः जंगलामध्ये आहे। वर्षाळ्याचे 12 पाडे आहेत, त्याच्यापैकी नवापाडा हा एक आहे आणि इथे या जंगलामध्ये प्यायला पाणी नाही आणि हंडाभर पाण्यासाठी, अगदी थोड्या थोड्या पाण्यासाठी ती महिला एका विहिरीत उतरते आणि त्याच्यानंतर तिचा अपघात होतो। तिचा अपघात झाल्यानंतरही तिला कुठल्याही प्रकारची मदत मिळत नाही आणि विशेष म्हणजे पंचायत समितीचे अधिकारी खोटी कागदपत्र रंगवण्यामध्ये तरबेज आहेत। 19 मेला अपघात झालाय, 18 मेला ठेकेदाराला नोटीस पाठवले, म्हणजे 2018 पासून ते 2020 पर्यंत हे काम पूर्ण करून घ्यावं असं या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना वाटलं नाही, कारण यांनी आधीच काम देतानाच 10% घेतले होते। अधिक माहिती घेतली तेव्हा एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरने याच्यामध्ये 12% घेतले होते, जेईने 5% घेतले होते, म्हणजे आधीच यांनी 30-32% वाटून झाले होते। तो ठेकेदार उरलेले पैसे घेऊन मोकळा झाला असेल, म्हणजे तो काम कशाला करेल आणि तो काम करतो की नाही हेही बघितले गेले नाही। माझ्यासोबत याच भागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा अध्यक्ष आहेत आणि त्यांचं आम्ही येताना त्यांनी सांगितलं, त्यांनी काही रस्ते दाखवले, काही त्यांनी पूल दाखवले, हे रस्ते आणि पूल हे अक्षरशः या लोकांनी लुटलेत। एका वर्षात झालेली कामं इथे दिसत नाही आहेत। हे वर्षाच्या 12 पाड्यांमध्ये चौकशी केली तर मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल। मी तारक जाधव यांना विचारतोय की नेमकं या भागामध्ये काय चाललंय। तुम्ही आता मला जो रस्ते दाखवले, पूल दाखवले, कधी झालेले आहेत पाटील साहेब? हे रस्ते 1 वर्ष किंवा वर्षाच्या अगोदरचे आहेत। 1 वर्ष? हा, पण मी याच्यामध्ये रस्ता तर कुठे दिसलाच नाही। नाही, फक्त ही खडीच काही डांबर वरच्यावर टाकलेली आहे, जेणेकरून या जनतेची दिशाभूल केलेली आहे। असे किती रस्ते असतील? असे या भागात 12 पाड्यांमध्ये भरपूर रस्ते आहेत आणि भरपूर जल शिवारामधून बंधारे असतील, आणखी काही विहिरी असतील, ह्या सगळ्यांच्या संदर्भात मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल। आपण झुंजार पत्रकार आहेत आणि आपणच या विषयाला वाचा फोडू शकता आणि म्हणून तुम्हाला माझी एक विनंती आहे जिल्हाध्यक्ष सामाजिक न्यायाच्या वतीनं की या प्रश्नाला खरोखरच आपण वाचा फोडावी आणि हा भ्रष्टाचार उघड करावा अशी मी तुम्हाला विनंती करेन। मला तारक जाधव यांनी जे रस्ते दाखवले, पूल दाखवले, काही विहीर दाखवल्या आणि त्या जर सगळ्या जर बघितल्या तर 1 वर्षाच्या आत हा निधी खर्च झालेला आहे आणि 1 वर्षामध्ये रस्त्यावर काहीही दिसत नाही। म्हणजे पंचायत समितीच्या बांधकाम विभागातल्या अधिकाऱ्यांनी जरा या भागामध्ये येऊन जावं आणि बघावं की त्यांच्या ठेकेदारांनी नेमके रस्ते कसे केलेले आहेत। वाडा तालुक्यातील वर्षाळ्याचा 12 पाडा आहेत, या 12 पाड्यांमध्ये झालेली जलयुक्त शिवारची कामं असतील, बंधारे असतील, विहिरी असतील किंवा आता पंचायत समितीचे रस्ते असतील, हे सगळेचे सगळे रस्ते, या सगळ्या विहिरी आणि हे सगळे बंधारे खाल्याची तक्रार ही तारक जाधव हे करतायत।